सान थोर नाही साध सुन्या काळ जाची तुझा कानी जाई हे तरी देवा सरण यो भोग कशा पाई हरवली वाट दिशा अंधारल्या धाई नाव जागृती ठेवलं आणि संपूर्ण डुबवून त्याला मातून मिळवलं. अरे बोलणारा कोण मी? ए राजिया, आता कोरोना चाललाय ना, आणि या कोरोना मध्ये 5-5 रुपयासाठी मवताय माणूस. अरे हराम खोऱ्यांनो, तुम्ही जागृती नावाची पतसंस्था उघडून तिथं आमचे पैसे खाल्ले विद्रोळले. अरे मीच काय, माझ्यासारखे कित्येक तिथं पैसे फसवून बसलेत रे आता बसलेत. आणि आमचे राजकारणी त्या खाणाऱ्यांना धडाधड बाहेर काढतात. मग ह्या जनसामान्याने जावं कुठं? अरे एका बाजूला आम्ही ज्यांना निवडून दिलं ते सुद्धा आमचे पैसे पचवणाऱ्याला मदत करतात, आणि दुसऱ्या बाजूला तू सुद्धा हा कोरोना पाठवून बिझनेसमॅन लोकांना कमवण्यासाठी घरी बसवतोस. अरे कोरोना फंड म्हणून एखाद्या नोकरीवाल्याचे 1 महिन्याची पेमेंट कापा, पण ह्या राजकारण्याचं पेमेंट कोण कापणार रे? अरे संसदेमध्ये एक अध्यादेश पारित का करत नाही की यांच्या वर्षभराच्या पेमेंट यांना देऊच नये? पण असं आम्हाला कुठं झेपणार, कारण की आमच्या संसदेची एक सर्वात सोकांतिका की 420 नंबरची चेअर सुद्धा तिथं नाही. आज आमच्या संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात लोक डुबले, कोणी कोरोनामुळे, कोणी ह्या जागृतीच्या धोक्यामुळे. अरे लोकांचे 10-10, 20-20, 25-25 लागले. कुणाला वाटते 2000 याचे 2000 साठी वेळा झाला? अरे हो झालो राव, खाणार खायला प्यायला पाणी. अरे योद्धा बनायचं असेल तर योद्ध्याला आधी पोषक आहार तर पाहिजे ना. जर योद्ध्याला पोषक आहारच नसेल तर योद्धा कसं बनेल? अरे पटलं तर तमो समोर. आणि तुमचे अधिकार तुम्हाला कोणी मिळवून देणार नाही, झगडावं लागेल. आणि पुन्हा माझ्या जवळ यायचं नाही. मरावत त्या प्रत्येकाने ज्यांनी नवीन क्षितिजा पलीकडचे स्वप्न बाळगले होते. मरावत त्या सर्वांनी ज्यांनी नवीन जीवन बसवून काहीतरी करण्याचा उद्देश ठेवलेला होता, त्यातील मी सुद्धा आहे. मी जगा कुत्र्यासारखं निर्लज्ज नाहीतर माणसासारखं जगण्यासाठी मला जगायचं नाही.